डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून लाईव्ह बऱ्याच कमेंट्स आल्या होत्या आयव्हरमेक्टिन बद्दल बोला. थोडीशीच माहिती आहे, पटकन बोलून टाकूया, मग जरा अवांतर गप्पा मारूया. कंटाळा आलाय. आयव्हरमेक्टिन आमच्या FDA ने सांगितलं आहे की तुम्ही वापरू नका, फायदा नक्की होणार नाही, कदाचित तोटा होईल. साऊथ अमेरिकेमध्ये सॉलिड वापरत आहेत. सिंगापूरमध्ये 5,000 पेशंटची एक ट्रायल चालू आहे अर्ली प्रिव्हेन्शनची, त्याचे रिझल्ट्स येतील. इंडियामध्ये पण वापरत आहेत. हे जनतांवरचं औषध आहे, त्याची जास्ती आम्हाला माहिती नाही. माहिती सांगून झाली. भारतातला माझ्या एका मित्र मला म्हणत होता की तुमच्याकडे काही कंट्रोल स्टडीज आहेत का रे आयव्हरमेक्टिनच्या. म्हटलं तू कमाल करतोस यार, तुला स्वतःला करोना झाला पण नाही आहे आणि या क्षणाला तू हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, ऑस्टेलारमवीर, लोपिनावीर, रिटोनावीर, फाविपिरावीर, आर्सेनिक अल्बम, त्रिभुवन कीर्ती, बेंद्रे मामींच्या नातवाला कांजिण्या झाल्या होत्या तेव्हा लोणावळ्याच्या वैद्याने जी पुडी बांधून दिली होती त्या पुडीतलं औषध, ह्या 8 गोष्टी घेतोयस आणि आम्हाला काय विचारतोय कंट्रोल स्टडीज काय आहे म्हणून. साऊथ अमेरिकेमध्ये काय करतात ते बघूया. त्याच्याआधी माझ्या एक काकांचा फोन आला होता, ते मला म्हणाले की अहो हे जनतांवरचं औषध आहे ना आयव्हरमेक्टिन, आणि करोना जंतू आहे, जंत आणि जंतू काय फरक आहे. काहीतरी बघा, आमचा एक कॉर्पोरेटर आहे, तो मेवणा आहे माझा, काहीतरी जमवा. म्हटलं काय बोलता यार काका तुम्ही, आणि त्याने घेतलं आयव्हरमेक्टिन. आयव्हरमेक्टिनचे साईड इफेक्ट्स काय असतात, बाकी बरेच असतात, रॅश येणे वगैरे. सर्वात महत्त्वाचा साईड इफेक्ट म्हणजे डोळे लाल होणं. डोळे लाल झाल्यावर ते म्हणत होते माझे डोळे आलेत का. आता मी काय म्हणणार, मनातल्या मनात म्हटलं काका जसे तुम्हाला डोळे आलेत तसे तुम्हाला डोकं कधी येणार, तुम्ही काही काय विचारता हो, या ऊमध्ये काय फरक आहे वगैरे. तर साऊथ अमेरिकेबद्दल का बोलूया, गंमत म्हणून तिकडे करोनाबद्दल काय चाललंय बघूया. माझं पूर्वी काय म्हणणं होतं की तुम्ही जगाचा नकाशा पाहिलात आणि त्याच्यावरची नावं इंग्रजीमध्ये लिहिलेली असतात ती काढून टाकली आणि जो देश तुम्हाला नाव वाचल्याशिवाय ओळखता येणार नाही त्या देशात काय चाललंय याची तुम्ही पर्वा करू नका. पण आपण गंमत म्हणून बघूया की साऊथ अमेरिकेत काय चाललंय. जे ब्राझीलचे खूप पॉप्युलर, त्यातल्या त्यात म्हणजे त्या अर्ध्या लोकांमध्ये पॉप्युलर बोल्सोनारो जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांना करोना झाला होता. आयव्हरमेक्टिन ते घेत होते आपल्याला होऊ नये म्हणून. त्यांनी अख्ख्या मीडियासमोर ते आयव्हरमेक्टिनचं पॅकेट दाखवलं होतं आणि आर्मीला हुकूम सोडला होता की हे सगळं तुम्ही पकडून घेऊन या. पेरूमध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये एक नांतुआ म्हणून गाव आहे, तिथे तर त्यांनी ते लोकांना देऊनच टाकलं होतं. बोलिव्हियामध्ये इक्वेडोरमध्ये वापरत होते आणि बोलिव्हिया वगैरे म्हणजे नियम पाळणारे लोक आहेत हो. चिले आणि पेरू या देशांच्या हद्दीवर एक खूप उंचावर एक वाळवंट आहे आटाकामा म्हणून, तिथे काळं कुत्रं जात नाही. मी कशाला गेलो होतो देव जाणे, तिथे बोलिव्हियाची हद्द येते. तिथे त्यांनी लिहिलंय येऊ नका स्पॅनिशमध्ये. मी आपला डोंबिवली कर आहे, मी आपला एक शॉर्टकट मारायला घुसलो होतो, त्याने मला पकडून परत पाठवलं. तर ते म्हणले नाही नाही आम्ही सगळे नियम पाळतो. म्हटलं अहो तुम्ही नियम पाळता मग हे काय चाललं आहे. आयव्हरमेक्टिन तर घेतातच आहे पण क्लोरीन डायऑक्साईड म्हणून एक औषध आहे. त्यांचा तो हुलिओ सेजार बाल्देबिदिओ म्हणून त्यांचा सॉकरचा कोच आहे, तो म्हणजे एकदम आपल्या धोनीसारखा भयानक पॉप्युलर आहे, त्यांचा कॅप्टन होता. त्याने रेडिओवर आणि TV वर जाऊन सांगितलं की तो आणि त्याचे फॅमिली हे क्लोरीन डायऑक्साईड घेत आहेत प्रिव्हेंट करायला. त्याची गडबड काय झाली माहिती आहे का, सध्या लोकं जगातले खूप घाबरले त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांचा पटकन विश्वास बसतोय. आणि हे जे शास्त्रज्ञ आहेत ना, हे त्या लोकांशी एवढ्या तुच्छतेने बोलतात ना, म्हणजे मला कळतच नाही. मी पुण्याला क्लासला जायचो PZOG म्हणून, तिथे आमच्या वर्गात एक मुलगा होता, त्याला आम्ही बंडू ओबेरॉय म्हणायचो, म्हणजे होता लेगाचा बंडू पण वागायचा ओबेरॉयसारखा. तसे शास्त्रज्ञ लोकंसुद्धा म्हणजे काय काठावर पास होणारी पोरं आहेत, पण एवढ्या तुच्छतेने बोलतात. याचा अर्थ ते बोलतायत ते चुकीचं आहे असं होत नाही, पण त्यांनी लोकांना पण प्रेमाने आणि समजावून सांगायला पाहिजे ना की बाबा तुमचा विश्वास बसतोय, तुमची कळकळ आम्हाला समजू शकते, तुम्हाला अगदी मनापासून कशावर तरी विश्वास ठेवायचा आहे, तर हे करा हे करू नका. आणि आता नुसत्याच गप्पा मारतोय तर एक पटकन बघूया. मला लोकं म्हणत होते की तू हे सगळी सगळं तत्त्वज्ञान सांगतोस, तू भारतात येऊन सेवा का देत नाही. अहो भारतातले सगळे जी आई वडील आहेत, टॅक्स पेयर्स आहेत, ते त्यांच्या मुलांकडे येतात, त्यांना काय झालं तर पहिला फोन मला आहे तो माझ्या कुठल्याही मित्राला विचारा. आणि दुसरं म्हणजे माझी शक्यता आहे आणि मला शक्य सहज शक्य आहे, मी सेवा देईन हो इंडियात येऊन. पण मला कळत नाही आहे भांडवलशाही राष्ट्रामध्ये आपण हा सेवेचा कन्सेप्ट का आणतो. म्हणजे डॉक्टर, पोलीस, शिक्षक हे जनतेचे सेवक, मग बाकीची काय सगळे मालक का. मी काय म्हणतो, पहिली गोष्ट काय करायची, जात पात रंगरूप हे सगळं चुलीत घाला. लायकीप्रमाणे काम, कामाच्या लायकीप्रमाणे पैसे आणि सगळ्या कामांना सन्मान, हे आपण करू ना रोक ठोक. आणि मी काय अमेरिकेतून अक्कल शिकवत नाही, एका छोडासाच व्हिडिओ आहे मराठी
कवितेने शेवट करून टाकूया पटकरून. ते काय म्हणतात, या माळावर वृक्ष एकही नसे बाळा खुळ्या कोकिळा, येथे मंजुळ शब्द काढून गळा का तो शिसी आपुला, जेथे शब्द अमूल्य वाटते तुझे तो देश बा वेगळा, तेथे आम्र फुलोनी गंध विखरे सोहीकडे आगळा. अहो म्हणजे मी काय स्वतःला कोकिळा वगैरे म्हणत नाही आहे आणि वर्णावरून वगैरे काय आपण लोकांशी सध्या बोलतही नाही आहोत, पण माझं म्हणणं एवढंच आहे की हे जे मी काय सांगतोय ते मी सांगत नाही आहे करा म्हणून, मी सुचवतोय. माझं ऐकत असतं तर मी कशाला पळालो असतो. आणि दुसरी माझ्या डोक्यात एक तोडफोड आयडिया आहे, नुसत्याच गप्पा मारतोय तर सांगतो की आपण नुसतंच बोलतो ना, एक आयडिया अशी काढायची म्हणजे मी काढतोय आणि ती राबवून दाखवायची डायरेक्ट लोकमतवर बोलून. जमलं तर तुमच्या मित्रांना आणि कझिन्सना सांगा लोकमतला सबस्क्राईब करायला. आपण एक आयडिया प्रत्यक्ष राबवून दाखवू, पण ते करेपर्यंत ना ते पॅन्डेमिक संपायची वाट बघायला लागेल. म्हणजे जवळजवळ मायामध्ये 161-162 दिवस अजून थांबायला लागेल. त्याच्यानंतर आपण एक आयडिया घेऊ आणि ती राबवून दाखवू. नमस्कार, नम्रपणे पेन्सिल्वेनियातून लोकमत करता डॉक्टर रवी गोडसे. धन्यवाद.